नमस्कार, आवाज मराठी न्यूज चॅनल्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण अत्यंत सुंदर अशी बातमी बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला जर कधी तुमच्या डोळ्यांच्या काही समस्या असतील, डोळ्यांसंदर्भातले काही आजार जाणवत असतील, अथवा तुम्हाला डोळ्यांच्या निगा राखण्यासाठीच्या काही टिप्स हव्या असतील, तर यासाठी जळगाव शहरामध्ये अत्यंत सुंदर असं हॉस्पिटल सुरू झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कांताई नेत्रालयाच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देणारं आता कांताई नेत्रालयाचंच एक भव्य दालन जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू झालं आहे. हे दालन नेमकं काय आहे या संदर्भातली ही स्पेशल बातमी संपूर्ण पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय त्याला त्याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि आमचं चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नेत्र रुग्णांवरती गेल्या अनेक वर्षांपासून उपचार करीत असलेल्या कांताई नेत्रालयाचं आता भव्य स्वरूप शहरामध्ये सुरू करण्यात आलंय. भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन संचालित कांताई नेत्रालयाचं ॲडव्हान्स आय केअर सेंटर, हेल्थ केअर फार्मसी, आय केअर बुटीक, सुसज्ज अद्ययावत सेंटर तसेच चष्म्यांचे आधुनिक दालनाचं उद्घाटन डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या श्री क्लिनिक येथे सुरू करण्यात आलं आहे. जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी यावेळी प्रास्ताविक मांडलं. महापौर जयश्री महाजन, कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉक्टर भावना जैन, संघपती दलीजन जैन, डॉक्टर दिलीप पटवर्धन, ईश्वरलाल जैन, डॉक्टर सुभाष चौधरी, अशोक जैन, रत्नाबावी जैन, राजेंद्र मयूर, डॉक्टर जी एन पाटील यासह शहरातील इतर महत्त्वाचे मान्यवर या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते. शहराच्या मध्यवर्ती साकारण्यात आलेल्या या रुग्णालयात सर्वच प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा देखील मिळणार आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळे विशिष्ट दर्जाचे चष्मे देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले. या हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी शहरातील प्रत्येक समाजाचे 26 मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. जळगाव शहराच्या अत्यंत मध्यवर्ती भागात असलेल्या या भव्य रुग्णालयामध्ये नेत्रसंदर्भातल्या अनेक समस्यांचं निराकरण करणं सहज शक्य होणार आहे. त्यामुळे या संपूर्ण हॉस्पिटल संदर्भात आवाज मराठीला माहिती दिली आहे कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉक्टर भावना जैन यांनी. कांताई नेत्रालय हे गेले 7 वर्षापासून स्थापित केलं होतं मोठ्या भाऊनी भवरलालजी जैन यांनी 19 जानेवारी 2016 रोजी स्थापित केलं होतं. त्याच्यानंतरचा प्रवास हा 7 वर्षाचा प्रवासामध्ये आम्हाला म्हणजे खूप काम करायला मिळालं, आणि भाऊंची जी शिकवण होती की तुम्ही जे कराल ते एकदम एक्सिलेंट करायला पाहिजे, लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करायला पाहिजे आणि आत्मीयतेने करायला पाहिजे, तर हा भाऊंचा वसा आम्ही स्वीकारून त्याच्याप्रमाणे आमची पुढची वाटचाल कांताई नेत्रालयाची. मी स्वतः एक रेटिना सर्जन आहे आणि त्याच्यामुळे मला नेहमीच वाटतं की डोळा हा फक्त चष्म्याचा नंबर काढणे आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन करणे इतकाच नव्हे, त्याच्यामध्ये खूप मायनर मायक्रो डिटेल्समध्ये आपल्याला जायला पाहिजे, बिकॉज इतके आजार असतात ज्याची लक्षणंही पेशंटना कळत नाहीत आणि त्याच्यामुळे अंधत्व येऊ शकतं. त्याच्यासाठी माझी नेहमीच ही झटपट असायची की स्पेशालिटी सर्व्हिसेस आपल्याला इथं कांताई नेत्रालयामध्ये इंट्रोड्यूस करायला पाहिजे आणि त्याच्यावरती जास्ती भर द्यायला पाहिजे. तर आम्ही गेले रेटिनाचे पेशंट तर मी बघतच होते, पण बाकीचे इतर स्पेशालिटीजसाठी मला फुल टाईम कन्सल्टंट इथं मिळणं थोडंसं चॅलेंजिंग होतं, पण आता आपल्याकडे आजच्या स्थितीमध्ये एक फुल टाईम कॉर्निया कन्सल्टंट आहे, एक ग्लॉकोमा सर्जन आहे, मी स्वतः रेटिना सर्जरी करते, व्हिजिटिंग पिडियाट्रिक ऑफ्थाल्मॉलॉजिस्ट आहे जे लहान मुलांचे आणि मोतीबिंदू, तिरळेपणा, इतर आजारांवरती ते ट्रीटमेंट करतात. तर ह्या वाटचाली आम्ही सुरू केल्या होत्या 1-2 वर्षापूर्वी, पण मला असं वाटत होतं की थोडंसं जळगावच्या लोकांसाठी पण आपण एक सेंटर सुरू करावं जे गावामध्ये असेल आणि जास्तीत जास्त लोकं या स्पेशालिटी सर्व्हिसेसचा फायदा घेऊ शकतील. आणि आपण हे जे प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेस आहे जे आपण ॲक्च्युअलमध्ये प्रिव्हेंट करू शकतो आणि लोकांना थोडं एज्युकेशन करावं लागतं त्याच्यासाठी, तर ते आपण नक्कीच केलं पाहिजे जेणेकरून हे अंधत्व निवारण लवकर होऊन जाईल. तर त्याच्यासाठी आम्ही हे सिटीमध्ये ॲडव्हान्स्ड आय केअर सेंटर इथं सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये आमच्याकडे सगळे स्पेशालिटी डायग्नॉस्टिक इक्विपमेंट्स आहेत, स्पेशालिटी तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, ट्रेन्ड आणि स्किल्ड ऑप्टोमेट्री टीम आहे, आमची ऑपरेशन थिएटरची टीम देखील खूप स्किल्ड आणि
ट्रेन्ड आहे आणि ऑपरेशन थिएटर्समध्ये पण सगळे लेटेस्ट हाय एंड टेक्नॉलॉजी इक्विपमेंट्स आहेत. आमचे सर्जन्स देखील हे खूप एक्सपिरियन्स सर्जन्स आहेत, सिनियर आहेत. जवळजवळ त्यांचे पण 10-12 वर्षापासून त्यांची प्रॅक्टिसेस आहेत. त्याच्यामुळे एक कुठेतरी एक खूपच आमचं बेस खूप स्ट्रॉंग असल्यामुळे आता हे स्पेशालिटी सर्व्हिसेस आम्ही जळगावकरांसाठी इथं ॲडव्हान्स्ड आय केअर सेंटर सिटीमध्ये डॉक्टर सुभाष चौधरींचं जे आधीचा दवाखाना होतं तिथे आम्ही कांताई नेत्रालयचं ॲडव्हान्स आय केअर सेंटर सुरू केलेलं आहे. आधीचं हॉस्पिटल पण सुरू राहणार आहे? हो, ते पण सुरू राहणार आहे. तिथे पण सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे. हे फक्त लोकांना सोयीस्कर व्हावं इथं येण्यासाठी, त्याच्यामुळे हे अजून एक युनिट सुरू करण्यात आलेलं आहे. इथं पण सगळे स्पेशालिटी डॉक्टर्स रोटेशन बेसिसवरती असतील, तिथं पण डॉक्टर्स असतील रोटेशन बेसिसवरती. शस्त्रक्रिया विभाग आम्ही अजून तिथंच ठेवलेला आहे. शस्त्रक्रिया विभाग दोन ठिकाणी मॅनेज करणं हे थोडं चॅलेंजिंग असतं, त्याच्यामुळे एकाच ठिकाणी व्यवस्थित त्याला मॅनेज करू शकतो. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.